शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला कपाशीवरील बोनळी जिला पिंक बॉल्वम म्हणतात तिच्या प्रतिबंधाबद्दल सांगणार आहे शेतकरी मित्रांनो गेल्या दोन तीन वर्षात पिंक बॉल्वम म्हणजेच गुलाबी बोनळीच्या रोगाचा उद्रेक दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो गुलाबी बोनळीमुळे कपाशीमध्ये खूप जास्त प्रमाणात नुकसान पोहोचत आहे या अळीची जी पतंग असते मादा पतंग ती पुलांवर पानांच्या खालच्या बाजूला अंडी देते अंडी दिल्याच्या दोन दिवसानंतर लारवा निघतात आणि हे लारवा फुलांना खातात आणि बोंड किंवा बॉलमध्ये छिद्र करून आतल्या भागाला खाऊन टाकतात त्या कारणामुळे बोंड किंवा बॉल गळून पडतात आतून सडू लागतात आणि संक्रमित होतात त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं शेतकरी मित्रांनो कपाशीवरील पिंक बॉलवर्म गुलाबी अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एकीकृत एक कीट प्रबंधन प्रणाली अवलंबली पाहिजे सर्वप्रथम आपल्याला पीक हंगाम अंमलात आणायचा आहे म्हणजेच एकाच शेतात सतत कापूस उगवायचा नाहीये पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याला रिफ्युजिया म्हणजेच कपाशी जो बीटी कॉटन आहे त्याच्या आसपास नॉन बीटी कॉटनच्या तीन ते चार रांगा लावायच्या आहेत म्हणजेच शेतकरी मित्रांनो बाजारात बीटी कॉटन बियाण्यांच्या पॅकेटसोबत नॉन बीटी कॉटन बाजारात उपलब्ध आहे यामध्ये बीटी कॉटन बियाण्यांच्या आत पाच टक्के नॉन बीटी कॉटन कंपनीद्वारे सरकारच्या परवानगीने मिक्स केलं गेलेलं आहे चारशे पन्नास ग्रॅम पॅकेटमध्ये पंचवीस ग्रॅम बियाणे नॉन बीटी कॉटनचे आहेत तुम्ही याचा उपयोग करू शकता गुलाबी बोन अळीची निगराणी शेतात करायची आहे यासाठी बियाणे पेरणीच्या पंचेचाळीस दिवसानंतर फेरेमोन ट्रॅप टू प्रति एकरात लावावे यामध्ये नरपतंग आले तर आपल्याला माहीत पडेल की शेतात पिंक बॉलवमचा उद्रेक झाला आहे की नाही यानंतर बी पेरणीच्या साठ दिवसानंतर कडुनिंब तेल पाच एम एल प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून एक फवारणी तेलाची करणे यानंतर जर पिंग बॉलमचा उद्रेक आर्थिक नुकसान पातळी म्हणजेच ई टी एल इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलच्या वर जात असेल तर आपण रासायनिक कीटकनाशक औषधांचा वापर करू शकता यासाठी आपण वीज मोंड्यांना तपासा जर वीज मोंड्यांपैकी दोन बोंडे किंवा दोन बॉल नुकसान झालेले मिळाले तर ईटीएलच्या वर याचा उद्रेक झाला आहे किंवा जे आपण फेरोमोन ट्रॅप लावलेत त्यात जर आठ पतंग प्रतिदिवस तीन दिवसापर्यंत आले तर समजा की पिंग बॉलवमचा उद्रेक झाला आहे शेतकरी मित्रांनो पिंग बॉलोमच्या प्रतिबंधासाठी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात क्विनॉलफॉस पंचवीस टक्के इसी दोन एम एल प्रतिलिटर पाणी किंवा थायोडिकार पंच्याहत्तर टक्के दोन ग्रॅम प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात क्लोरोपायरिफॉस वीस टक्के अडीच एम एल प्रतिलिटर पाणी किंवा थायोडिकार पंचाहत्तर टक्के दोन ग्रॅम प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी नोव्हेंबर पर महिन्यात सायपरमेथ्रीन दहा टक्के इसी एक एम एल प्रतिलिटर पाणी किंवा फेन्युलरेट एक ग्रॅम प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी याबरोबरच शेतकरी मित्रांनो पिकाच्या हार्वेस्टिंग त्याच्या कापणीनंतर शेतात रोटावेटर चालवू नये सर्वप्रथम शेतात ज्या काठ्या आहेत त्याच्या लाकड्या आहेत त्या शेतातून कापून त्वरित जो काही आपण उपयोग करू इच्छिता उपयोग करावा किंवा नष्ट करावे जर त्या शेतात पडून राहिल्या आणि रोटावेटर चालवला तर त्याच्यात असणारा आळीचा प्युपा तो शेतात घुसून जाईल आणि पुढच्या वर्षी अधिक उद्रेक होईल तर याप्रमाणे जर तुम्ही खबरदारी घेतली तर पिंक बॉल्बमला तुम्ही प्रतिबंध करू शकता आणि आपल्याला कपाशीमधून चांगले उत्पन्न